नमस्कार, ॲग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। बघूयात काही ठळक बातम्या। येत्या आठवड्यात राज्यात प्रामुख्यानं कोरडं वातावरण राहण्याचा अंदाज। कांदा बियाणांचं नुकसान, मागणी वाढली आणि मध्य प्रदेश आणि विदर्भातल्या बाजारांमध्ये सध्या अहोरात्र सोयाबीनचे सौदे सुरू आहेत। ही अचानक गर्दी का झाली आहे पाहूयात या बुलेटिनच्या शेवटी। आता सविस्तर बातम्या। नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी 14 ऑक्टोबरला महाराष्ट्राचा निरोप घेतल्यानंतर राज्याच्या तापमानात चढ उतार होतोय। स्वच्छ सूर्यप्रकाशामुळे दुपारी उन्हाचा चटका वाढून ऑक्टोबर हीटचा अनुभव येतोय, पण किमान तापमानात घट झाल्यानं पहाटे गारठा जाणवतोय। 22 ते 28 ऑक्टोबर या आठवड्याच्या कालावधीत कमाल आणि किमान तापमान हे सरासरी ते सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला असून वातावरण प्रामुख्यानं कोरडं राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय। मध्यंतरी करमाळ्यापासून कळमण्यापर्यंत परतीच्या पावसानं धुवाकूळ घातला। त्याचा सर्वाधिक फटका भाजीपाला पिकांना बसल्यानं सध्या बाजारपेठांमध्ये भाज्यांची आवक घटली आहे। परिणामी भाज्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे। कित्येक ठिकाणी वांगे, टोमॅटो 80 रुपये, कांदा 50 रुपयापर्यंत पोहोचला आहे। पण किरकोळ बाजारात दरात वाढ झाली असली तरीही घाऊक बाजारात शेतकऱ्यांना कमी दर मिळतो आहे। कोथिंबिरीचा भाव वाढला असला तरीही त्यातला किती वाटा शेतकऱ्यांना मिळतो आहे त्याचा डिटेल रिपोर्ट ॲग्रोवन डिजिटलनं तयार केला आहे। त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा। सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा रोपवाटिकांचं नुकसान झालंय, त्यामुळे उन्हाळ कांदा बियाणांची मागणी वाढली आहे। याचा फायदा घेत काही विक्रेते आणि कंपन्या चढ्या दरानं कांदा बियाणं विक्री करत मनमानी करत असल्याचा आरोप शेतकरी करतात। सध्या साठेबाजी करून कृत्रिम दरवाढ केल्याची स्थिती बाजारात पाहायला मिळते आहे। त्यामुळे कांदा दरवाढीच्या प्रश्नावर सरकार पुढे येतं, पण बियाणांचे भाव वाढले की काहीही करत नाही असा संतप्तजनक सवाल शेतकरी करतायत। बटाटा उत्पादनाचा आगार असलेल्या पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातला रब्बी बटाटा फुलोऱ्यात आलाय। माहळुंगे पडवळ पासून साकोरे चास या गावात बटाटा पिकाची सुमारे 250 हेक्टर क्षेत्रावर लागवड झाल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय। आता बघूयात आजची मोठी बातमी। हंगामात सोयाबीन बियाणांच्या उपलब्धतेअभावी लागवड क्षेत्र घटलेल्या मध्य प्रदेशात पावसाच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांनी एकाच वेळी सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आणण्यावर भर दिलाय। त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक वाढली असून त्यामध्ये उज्जैन, मंदसौर, आष्टा, सिहोर या बाजार समित्यांमध्ये तर रात्रीपासूनच शेतकरी ट्रॅक्टरनं माल घेऊन येत असल्यानं रात्री देखील अनेक बाजार समित्यांमधल्या उलाढाली या सुरूच आहे। काही बाजार समित्यांमध्ये ट्रॅक्टरसाठी जागाच नसल्यानं शेतकऱ्यांना बाजार समितीबाहेरच ताटकाळत उभं राहावं लागतंय। बियाणातली तेजी आणि उपलब्धतेचा अडसर असतानाही देशांतर्गत सोयाबीन लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 ते 7% वाढीचा दावा सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडियाकडून केला जातोय। तेलवर्गीय पिकांना मिळणाऱ्या दराच्या परिणामी हे घडल्याचं कारण त्यामागे नोंदवण्यात आलंय। 2020 या वर्षीच्या खरीपात देशात 120 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड आणि उत्पादन 105 लाख टन होतं। मध्य प्रदेशला सोयाबीनचं हब म्हणून ओळखलं जातं। सुमारे 60 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची लागवड या राज्यात राहते। यावर्षी मात्र बियाणं उपलब्धतेमधल्या अडचणींच्या परिणामी हे क्षेत्र अवघ्या 55.587 हेक्टरपर्यंत मर्यादित राहिले। या क्षेत्रातून 52.292 लाख टन उत्पादनाचा अंदाज सोबाकडून वर्तवण्यात आला आहे। मात्र परतीच्या पावसानं मध्य प्रदेशातही दाणादाण उडवल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। परिणामी पीक काढणी आणि मळणीनंतर त्याचा विक्रीचाच विचार केला जात असल्यानं बाजारातली आवक वाढली आहे। बाजार समित्या यामध्ये हाऊसफुल झाल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। काही बाजार समित्यांमध्ये 30,000 पोत्यांपेक्षा अधिकची आवक होत असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते सांगत। अधिक अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजलाही नक्की फॉलो करा।